राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे मागील 2 महिन्यांपासून राज्यातलं वातावरण राजकारणमय झालं होतं. या विधानसभा निवडणुकीबरोबरच उदयनराजे भोसले यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणूक देखील चांगली चर्चेत राहिली. यात भाजपचे उमेदवार उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील या 2 दिग्गजांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट. सातारा म्हटलं की उदयनराजे भोसले असं जणू समीकरणच बनलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असल्यानं त्यांच्याविषयी जनतेच्या मनात जिव्हाळा आहे. तो केवळ साताऱ्यातच नाही तर पूर्ण मराठी मनात दिसून येतो. राष्ट्रवादीमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला मोठा हादरा बसला. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. सातारा झालेल्या सभेत पवार यांनी थेट छत्रपती शिवरायांच्या आग्रा भेटीचा दाखला देत उदयनराजेंवर टीका केली होती. वास्तविक यापूर्वी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी उदयनराजेंना विरोध दर्शवला होता. यात शिवेंद्रराजे भोसले यांचाही समावेश होता. मात्र शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पाठोपाठ उदयनराजेही भाजपवासी झाले. ही घटना सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरली आहे. राष्ट्रवादीनं उदयनराजे यांना तगड आव्हान देण्यासाठी कंबर कसली आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. लोकसभेची ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई बनली. अशा प्रकारे राष्ट्रवादीनं या जिल्ह्यात प्रतिष्ठा पणाला लावली. शरद पवार यांनी जिल्ह्यात 4 सभा घेतल्या. राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका होत असताना साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणूक ही चर्चेचा विषय ठरते, कारण इथले जे शिवरायांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण त्यांना कशा पद्धतीने इथे मताधिक्य मिळणार किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची व्यूहरचना इथे यशस्वी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर इथे राष्ट्रवादी पक्षाची अस्मिता आणि दुसरीकडे उदयनराजे भोसले यांचं स्वतःचं अस्तित्व अशा प्रकारची ही लढाई आहे. ही लढाई कोण जिंकणार यावरच प्रत्येकाचं भविष्य हे अवलंबून असणार आहे. मात्र लोकसभेची पोटनिवडणूक या निमित्ताने का होईना केवळ राज्यात नाही तर देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे हे मात्र खरं. सातारा जावळी मतदारसंघात भाजपमध्ये कार्यरत असणाऱ्या दीपक पवार यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन शरद पवार यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या समोर आव्हान उभं केलं. आता या लोकसभेच्या पोटनिवडणुकीकरिता मतदान पार पडलंय. मतदारांनी कौल कुणाला दिला 24 तारखेला समजेल. मात्र ही लढत चुरशीची असून निवडून येणारा उमेदवार जास्त फरकानं विजयी होणार नसल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. या केवळ 3-3.5 महिन्यामध्ये पुन्हा लोकांच्यावर निवडणूक लादली गेली याविषयी कुठेतरी लोकांच्या मनामध्ये नाराजी दिसत होती आणि त्याचा बऱ्यापैकी प्रभाव या निवडणुकीवरती होणार हे निश्चितच आहे. या अनुषंगाने या निवडणुकीचा कल काय राहील याचाही विचार होणे आवश्यक आहे. आता प्रत्यक्षात मतदानामध्ये लोकांच्या ह्या भावना किती उतरतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही निवडणूक खूप जड जाणार अशा चर्चा उघडपणे लोक करत आहेत आणि आता 2 दिवसावर निकाल आहे त्यातून आपल्याला स्पष्टपणे अनपेक्षित निकालसुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही ते दिसून येईल. साताऱ्यातील ही पोटनिवडणूक उदयनराजे भोसले
आणि श्रीनिवास पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची तर उदयनराजेंच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. सातारा जिल्ह्यानं आजपर्यंत राष्ट्रवादीला साथ दिली तशी ती उदयनराजेंनाही दिली आहे. खरं तर राजघराण्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणापासून चार हात लांबच ठेवलेलं होतं. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या राजघराण्याला कुठेतरी राजकारणात वाव दिला आणि तिथून पुढे सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राहिलं ते या राजघराण्याचंच. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याच्या या राजकारणावर आपली पकड बनवली. मात्र गेल्या काही काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला ही कलाटणी मिळाली आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर या राजांचंच आव्हान निर्माण झालं. आता या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये ते याच्यावर कशी मात करतात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. मात्र तूर्त तरी आपल्याला 24 तारखेची यासाठी वाट पाहावी लागणार आहे. अजित सोनावणेसह अविनाश पवार, AM News, सातारा.